आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व LPG गॅस धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत. तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, जर का तुमच्याकडे कोणत्याही LPG गॅस कंपनीचे कनेक्शन असेल तर जसे की BPCL म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत गॅस, IOCL म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच इंडियन गॅस, किंवा HPCL म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच HP गॅस असेल तर तुम्हाला आता LPG गॅस कनेक्शनची KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच EKYC करणे आता सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेले आहे. अन्यथा कायमचे गॅस अनुदान म्हणजेच सबसिडी देखील बंद होण्याची शक्यता आहे व तसेच कनेक्शन देखील बंद होऊ शकते. अलीकडेच केंद्र सरकारच्या तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक निर्देश देखील जारी केले आहेत. यानुसार PMUY सोबतच सर्वसामान्य गॅस ग्राहकांना देखील बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एक कुटुंब एक गॅस कनेक्शन सरकारच्या या धोरणानुसार LPG गॅस कनेक्शन दिले जाते. सध्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी घरगुती LPG गॅस सिलेंडरची किंमत जवळपास 750 ते 900 रुपये एवढी आहे. सर्वसामान्य ग्राहकांना एका सिलेंडर मागे फक्त 9 रुपये सबसिडी मिळते. तर PMUY योजनेअंतर्गत म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना सरकारकडून जवळपास प्रति गॅस सिलेंडर 300 ते 350 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते, म्हणजे सबसिडी दिली जाते. त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर हा फक्त 1250 ते 550 रुपयांना मिळतो. महत्वाचे म्हणजे या किमतीत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी EKYC करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने येत्या 31 मे पर्यंतची तारीख दिलेली होती. ज्या ज्या ग्राहकांनी अद्याप देखील EKYC केलेली नाही त्या ग्राहकांनी लवकरात लवकर 31 मे पर्यंत EKYC करून घ्यावी. अन्यथा त्यांचे गॅस कनेक्शन देखील बंद केले जाऊ शकते आणि त्याशिवाय त्यांना सबसिडी मिळवण्यात देखील अडचणी येऊ शकतात. ग्राहकांना EKYC करण्यासाठी संबंधित गॅस एजन्सी मध्ये जावे लागेल. KYC करण्यासाठी सोबत आधार कार्ड, मोबाईल क्रमांक व गॅस पासबुक घेऊन जावी लागेल. त्यानंतर फिंगरप्रिंट अंगठ्याने बायोमेट्रिक EKYC केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला दरमहा अनुदान म्हणजेच गॅस सबसिडीचा लाभ मिळू शकेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.